नमस्कार मित्र हो, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद या आपल्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या भागामध्ये आपण श्री सागरजी आर्वे, तासगावचे प्रगतशील शेतकरी आणि कृषी तंत्रज्ञ यांच्याशी आपण गप्पा मारल्या. मागच्या भागामध्ये सागरजींनी आपल्याला मातीची आर्द्रता या विषयीची सखोल माहिती दिली आणि त्याची शेतीमधली गरज आपल्या सगळ्यांना पटवून दिली. त्याबद्दल त्यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञानाची देखील आपल्याला माहिती दिली आणि या बहुमोल तंत्रज्ञानाचा निश्चितच वापर आपल्या शेतीला अधिकाधिक टेक्नो सेवी करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल. सागरजींचं आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे हवामानाचा अंदाज, शेतीची गरज. शेती करताना आपण निसर्गाशी पूर्णपणे तादात्म्य पावलेला असतो, एकरूप झालेला असतो. पंचमहाभूत जे आहेत त्या पंचमहाभूतांपैकी हवा, पाणी या दोन्हीची अत्यंत महत्वाची भूमिका शेती करताना होत असते. त्यातल्या पाण्याच्या गरजेबाबत आपण मागच्या भागामध्ये माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण हवामानाची आणि एकूणच पर्यावरणाची जी शेतीमधली गरज आहे याविषयी माहिती घेणार आहोत. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल युग असं आजच्या युगाला आपण म्हणत असतो. डिजिटल युगामध्ये जात असताना शेतीचंही डिजिटायझेशन व्हावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे आर्वे कुटुंबीय. आर्वे कुटुंबियाची वेगळी ओळख महाराष्ट्राला सांगण्याची निश्चितच गरज नाहीये. द्राक्ष शेती असेल, द्राक्ष शेतीमधला सखोल तंत्रज्ञान असेल, याचबरोबर काळाची गरज ओळखून द्राक्ष शेतीला आणि पर्यायानं सर्वच शेतीला डिजिटायझेशन करण्यासाठी आज आर्वे कुटुंबीय पुढे आहेत, आज अग्रेसर आहेत आणि या तंत्रज्ञानाची ओळख आपल्याला व्हावी यासाठी सतत प्रयत्न करणारे सागरजी आर्वे आज आपल्या सोबत आहेत. सागरजी, आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद साहेब. आजचा आपण विषय निवडलेला आहे हवामानाचा अंदाज, शेतीची गरज. तर याविषयी आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती द्यावी आणि आपलं प्रेझेंटेशन सादर करावं अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार शेतकरी बंधू. जसं आपण मागच्या भागामध्ये पाण्याचा ओलावा आणि वापसा कसा आपल्या जमिनीत आहे त्या आधारे आपण पाण्याचे नियोजन कसं करायचं आहे ह्या विषयावर आपण माहिती आपण ऐकली. आज आपण दुसरा विषय घेऊन आलेलो आहे की जो ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतोय आणि निसर्गातला जो बदल आपण मागच्या 10 वर्षातला बघितला, तर अवेळी पाऊस पडणं, पिकाचं नुकसान होणं आणि हा विषय घेऊन आपण आज त्याच्यावर थोडी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना द्यायची असं या माध्यमातून आपण आज देणार आहोत. तर बऱ्याचदा आपल्या शेतकऱ्यांची अशी गफलत होती की बऱ्याचशा कंपन्या आता हवामान केंद्र स्थापन करत आहेत शेतीमध्ये. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं तर डाळिंब असेल, द्राक्ष असेल अशा कॅश क्रॉप मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हवामान केंद्र बसवलेली आहेत. तो काही त्या हवामान केंद्र बसवतात, शासनाची पण आर्थिक मदत त्यामध्ये मिळालेली आहे. आता हवामान केंद्र काय करतं आपल्याला, आपल्याला जी वस्तू वास्तविक स्थिती जी आहे आपल्या परिसरातली ती आपल्याला ती त्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मग त्यात काय मिळतं आपल्याला, त्यामध्ये मिळतं तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचे वेग आणि आजचा पाऊस किती पडलेला आहे ही माहिती आपल्याला हवामान केंद्रामधून मिळती. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याच्या माध्यमातून त्याच्यासाठी आपल्या राज्य शासनानं जवळजवळ 2100 हवामान केंद्र आपल्या महसूल मंडळामध्ये बसवलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्याला सरासरी 70 ते 75 हवामान केंद्र महसूल मंडळामध्ये बसवलेली आहेत आणि तो डेटाच्या जो काही रेफरन्स मिळतो आपल्याला त्या रेफरन्सनं आपल्याला जे काही नुकसानीचं झालेलं आहे त्याची आपल्याला भरपाई राज्य शासन आपल्याला देतं.
तर तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्येच एवढं मोठं नेटवर्क हवामान केंद्राचं आहे. तर अशी ह्या केंद्राची माहिती आणि त्या हवामानाच्या अंदाज कसा येतो, अंदाजातून आपण काय पुढे आपल्या पिकाचं नियोजन केलं पाहिजे, त्याच्यासाठी आजचा आपण हा भाग भागामध्ये आपण बघणार आहोत. आम्ही 2006 साली पहिलं हवामान केंद्र टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत आपल्या शेतावर बसवलं. बरीच त्याची किंमत होती त्यावेळी, 2006 साली त्याची किंमत जवळजवळ 40 लाखापर्यंत होती. बरेचसे सेन्सर्स त्यांनी इम्पोर्ट करून आणले आणि ते बसवले. नंतर असं लक्षात आलं की एखादा हार्डवेअर आपण बसवलंय की परत त्याचा सर्व्हिसचा विषय येतो की त्याचे सर्व्हिस स्टेशन इथं नसले किंवा एखादा डीलर डिस्ट्रीब्युटर इथं नसेल तर त्याची परत एखादा डॅमेज झाला किंवा वर्किंग थांबलं तर तो रिपेअर होत नाही आणि आपल्याला त्याचा डेटा आणि त्याचे फायदे मिळायचे कमी होतात. 2011 साली राज्य शासनानं हे जे हवामान केंद्र बसवायचे ठरवलं आणि त्यानंतर बऱ्याचशा कंपन्या ह्या व्यवसायामध्ये आल्या आणि हवामान केंद्र तयार करायला चालू झाले. ते तर एक त्या टाईपचं आपण एक मिनी वेदर स्टेशन आपण तयार केलं. कंपनी बद्दलची माहिती मी मागच्या भागात आपल्याला दिलेली. आमची कंपनी ही सांगलीमध्ये स्थापन आहे. आम्ही आपल्या ह्या कंपनी मार्फत हवामानाचे जे काही सेन्सर्स आहेत ते वेदर इन्स्ट्रुमेंट आम्ही देतो. वेदर फोरकास्ट म्हणजे आजपासून येणारे पुढे 5-6 दिवस असतील, 7 दिवस असतील ह्याचे अंदाज हे आपल्याला वर्षभराचे मिळतात. पण अंदाज हा जो अॅक्युरेट आपण जो बघतो तो 72 ते 48 ते 72 तासामधले अंदाज हे परफेक्ट अंदाज बांधले जातात. तिथून पुढे जसे दिवस जातील तशी अॅक्युरेसी कमी येत जाते. नंतर मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही तयार करतो. जो काही डेटा यातून तयार होतो फोरकास्ट मधला आणि जो काही हवामान केंद्रातला येतो तो डेटा आपल्याला बघण्याचं साधन पाहिजे, त्या मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू आपण ते बघू शकतो. प्रिसिजन इरिगेशन आपण मागच्या भागात बघितलेलं आहे, सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि त्याच्यावर आपलं ड्रिपचं ऑटोमायझेशन कसं करता येईल हा भाग आपण बघितलेला आहे. हा जो छायाचित्र दिसतंय आपल्याला हे स्वयंचलित हवामान केंद्र आहे. हे यामध्ये आपण बघितलं तर वाऱ्याची दिशा, वाऱ्याचे वेग, परत पाऊस कलेक्ट करण्यासाठी रेनगेज आहे जो बकेट टाईप दिसतो काय ब्लॅक कलरचा, व्हाईट कलरचा खाली राऊंड मध्ये जो दिसतो त्या भागामध्ये तापमान आर्द्रता मोजण्यासाठीचा सेन्सर त्यामध्ये बसवलेला आहे. आणि पांढरा छोटा बॉक्स जो दिसतो तो डेटा लॉगर आहे, त्यामध्ये सगळा डेटा स्टोअर होतो सेन्सरचा आणि तो आपल्या सर्व्हरला कम्युनिकेट करत राहतो. आणि ही सिस्टीम खाली जी सोलर पॅनल वगैरे बसवलेला आहे त्या सोलर पॅनलवर तो सिस्टीम वर्क होत राहते. स्लाइड मध्ये आपल्याला तापमानचे सेन्सर, आर्द्रतेचा सेन्सर चे काही फोटो मी दाखवलेले आहेत आपल्याला. वाऱ्याची दिशा, वाऱ्याचे वेग त्यासाठी काय सेन्सर वापरतो हे ह्या स्लाइड्स मध्ये दिसतं. हे सोलर रेडिएशन आहे, सनशाईन आवर किती आहेत आपल्याकडे किंवा बॅरोमेट्रिक प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो आपण त्याला तो सेन्सर आहे, लीफ फिटनेस जी बोध पडती सकाळची ते काउंट करण्यासाठी तो सेन्सर वापरला जातो. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आपण ह्या हवामान केंद्राबरोबर जशी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असेल, काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटची रिक्वायरमेंट असेल त्यांना आपण ह्या टाईपचे सेन्सर वगैरे सगळे सप्लाय करतो. त्यानंतरचा भाग आहे हा आपण बघतोय हवामान अंदाज, वेदर फोरकास्ट. वेदर फोरकास्टचे प्रकार जो आपण हे करतो वापरतो त्यामध्ये आहे हा पहिला ग्लोबल फोरकास्ट, दुसरा आहे रिजनल फोरकास्ट. न्यूमरिकल जे काही स्टॅटिस्टिकल मॉडेल्स असतात ते आपण त्यामध्ये वापरतो. हे सगळे ओपन सोर्स मॉडेल आहेत, फक्त हे कसे कोरिलेट करायचे असेल त्याचं सॉफ्टवेअरचं ज्ञान असणारी व्यक्ती त्यामध्ये हवामान केंद्र जे बसवलेलं आहे त्यातला डेटा घेते, आपल्या जिथं शेत आहे तिथला अक्षांश रेखांश घेते आणि हे सगळ्या डेटाचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ते हवामानाचे अंदाज मिळत असतात. त्यामध्ये मग हवामानाचे अंदाज जर आपण बघितले तर आपल्या आपण बऱ्यापैकी सगळे शेतकरी स्मार्टफोन वापरतो, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये हवामानाचे ऍप्लिकेशन्स असतात. तर ह्यातला एक बारकावा म्हणून मी आपल्या सगळ्या
शेतकऱ्यांना बघायचं हे सांगतो, कसे हवामानाचे अंदाज बघायचे, ह्याच्यामध्ये रिझोल्युशन एक प्रकार असतो. तर हा रिझोल्युशन मध्ये काय होतं की जे फ्री मॉडेल्स असतात ते फ्री मॉडेल्स आपल्याला 50 किलोमीटरच्या डोमेन मधला डेटा देतात. तर मी बारकाव्याने ज्यावेळी सुरुवातीला मोबाईल आले त्यावेळी मी तो डेटा चेक करत गेलो. सांगलीतनं मी तासगावला यायला निघालो की रस्त्याकडची गावांची नावं फक्त बदलायची डेटा आहे असा राहायचा. तो जो डेटा वापरतात सगळे ऍप्लिकेशन ह्याला तो 50 किलोमीटर डोमेनचा डेटा वापरला जातो. तसंच आपण जो काही डेटा वापरतो हा 100 मीटर डोमेनचा डेटा वापरतो, म्हणजे तो 7 ते 9 किलोमीटरच्या परिघामध्ये जर आपण एखादा फोरकास्टचा पॉइंट जनरेट केला तर तिथं आपल्याला पाऊस पडणारा आणि तिथं आपला तापमान असेल, आर्द्रता असेल, ह्याची अॅक्युरेसी आपल्याला 80% आसपास आपल्याला ती मिळते. म्हणजे 80% मध्ये काय कसं मोजायचं बाबा, ते अॅक्युरेट काय कसा पॅरामीटर आपण त्याला लावलेला असतो. तो प्रकार असा आहे की जे आपण कमाल किमान तापमान दिलेलं असतं किंवा आर्द्रता जी दिलेली असते त्यामध्ये त्याचा जर आपण डेव्हिएशन 5%च्या कमी जास्त आली तर त्याची अॅक्युरेसी आपण तेवढ्या लेवलला म्हणतो. तिसरा प्रकार येतो ह्यातला रेनफॉल, जे पाऊस जो पडतो आपला. पाऊस कसा ह्यामध्ये आम्ही अॅक्युरेसी लेवल बद्दल मी थोडं बोलेल त्यामध्ये. 2008-09 साली ज्यावेळी आम्ही हे मॉडेल रन करायला चालू केले तेव्हा 100-125 लोकेशनवरच आम्ही हा डेटा रन करायचो. 100 मीटर डोमेनचाच वापरायचो. त्यावेळी आमची अॅक्युरेसी बघा, आम्ही जर आज तारीख सोमवार आहे आणि आज आपण जर पाऊस पडणार म्हणजे सकाळी 7 वाजता पाऊस पडणार आहे तर तो पाऊस कधी पहाटेचे 3 वाजता पडायचा किंवा सकाळी तो 10-11 वाजता पडायचा, असा तो 4-5 तासाचा डिफरन्स यायचा. जसं जसं काळ पुढे गेला त्यामध्ये अपग्रेडेशन आले आणि आम्ही पण शेतकऱ्यांपर्यंत जो डेटा घेऊन गेलो त्यामध्ये ऍटलिस्ट शेतकऱ्यांना हे सॅटिस्फाय मिळायचे की बाबा त्या दिवशी पाऊस पडतोय. नंतर तो जो काही आवर मधला हे आहे इम्पॅक्ट आहे की बाबा तो आवर त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांना पाऊस नाही आणि पाऊस पडला तर ती फवारणी वाया, त्यामध्ये मग आम्ही थोडस बदल करत गेलो आणि आम्ही नंबर ऑफ लोकेशन ह्यामध्ये वाढवले. लोकेशन जसे आम्ही वाढवायला चालू केले त्यावेळी आम्हाला त्याची अॅक्युरेसी फार चांगली मिळाली. मग आम्ही साधारणतः 1/2 तास वर खाली आमचा रेनफॉलचा जो काही आम्ही अंदाज दिलेला आहे तो वर खाली होतो. तर ह्या पद्धतीने हे मॉडेल रन केल्यानंतर जेवढे लोकेशन आमचे वाढले तेवढे आमची अॅक्युरेसी लेवल वाढत गेली. ह्यामध्ये हे काही आउटपुट्स येतात, त्यामध्ये सॅटेलाइटचे आउटपुट येतात, हे काही मॉडेल्स वापरतो त्यामध्ये जे काही हे येतात पॅरामीटर्स, तापमान येतं, आर्द्रता येतं, हे काही पॅरामीटर्स आम्ही जनरेट करतो त्यामधून. तसे सॅटेलाइटचे जे उपग्रह चित्र जे येतात हे एक पावसाचं आहे, एक तापमानाचं आहे, एक क्लाउड कव्हरचं आहे, अशा पद्धतीचे हे आउटपुट आपल्याला मॉडेलमधून येतात. आणि हे आपल्या जशी ज्या पिकाची गरज आहे त्या पद्धतीने आम्ही 6 तासापासून 24 तासापर्यंत आम्ही कुठल्याही टाइम इंटरवलला ते अपडेट करतो आमच्या सिस्टीममधून. आता भाग आला, हे सगळं सिस्टीम जर आली आपली तर आपण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. उपयोग करून घेण्यासाठी आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. आता आपण हे सॉफ्टवेअर हे द्राक्षासाठी केलेलं त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती थोडी शेअर करेल या माध्यमातून. हे आम्ही प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशन तयार केलं होतं आणि ते गुगल प्ले स्टोअरला आम्ही टाकलेलं ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की आपल्या कुठल्याही लोकेशनचा आम्ही हवामानाचा अंदाज देतो. त्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की ह्या टाईपची स्क्रीन येते आपल्याला. हे ऍप्लिकेशन आपल्या मराठी भाषेत सुद्धा आहे, इंग्लिश भाषेत सुद्धा ऍप्लिकेशनची माहिती आपल्याला मिळते. त्यामध्ये काय मिळते आपल्याला माहिती, हवामानाचा अंदाज मिळतो. त्या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्या पिकावर रोग काय येणार आहे, कीड काय येणार आहे, तर ती येण्याची शक्यता आहे तर किती पर्सेंटेज मध्ये बाबा तो क्लायमेट आपल्याला रिस्क दाखवतोय. हे रिस्क तर दिसली तर रिस्क दिसल्यानंतर आपण स्प्रे काय घेतले पाहिजे त्याच्यासाठी, ही माहिती सुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून बघायला मिळते. तर आपण पहिला भाग ह्यातला बघू हवामानाचे अंदाज.
हा हवामानाचा अंदाज आपण क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होते आणि आपल्याला दोन प्रकारचे हवामानाचे अंदाज मिळतात. बराच वेळ काय शेतकरी शेतावर असेल किंवा नसेल शेतावर, जिथं बाहेर गावी गेला असेल तर त्या ठिकाणचं पण अंदाज आपल्याला ह्या अशा पद्धतीने बघायला मिळतो आणि हा तुमच्या शेतावरचा डेटा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. मग त्यामध्ये आपल्याला आजच्या पूर्ण दिवसांमध्ये तापमान काय राहील, वाऱ्याचा वेग काय राहील, पावसाची शक्यता आहे तर पाऊस किती पडू शकतो, ही सगळी माहिती आपल्याला तुमच्या गावची तुमच्या प्लॉटची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळते. अशा पद्धतीने वाऱ्याचा वेग समजतो, पाऊस पडणार आहे तर कुठल्या तासात पडणार आहे ते सांगतं. त्यानंतर येणाऱ्या 7 दिवसात काय वातावरण राहणार आहे, त्यामध्ये कुठल्या तासात पाऊस पडणार आहे, त्या दिवसात पावसाची शक्यता किती टक्के आहे, ही सुद्धा माहिती आपल्याला या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जे हवामान केंद्र आपण जर स्थापन केले ज्या गावामध्ये असतील तर त्या जवळच्या हवामान केंद्राचे काही डेटा आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो. तर त्यामध्ये आपण पाऊस किती पडलेला आहे, जी दव पडती सकाळी त्याचे काही पॅरामीटर्स आहेत आणि तापमान काय आर्द्रता काय आपल्या त्या भागाची, ही माहिती आपल्याला या माध्यमातून बघायला मिळते ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. नंतर आता आपल्याला पीक सल्ला जो घ्यायचा आहे शास्त्रीय पद्धतीने, म्हणजे हा डेटा जो येतो हा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांच्या गाईडलाईन प्रमाणे हे ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. तर ह्यामध्ये सुरुवातीला आपण द्राक्षाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या ज्या दोन फळ छाटणी आणि खरड छाटणी हे दोन प्रकार राहतात, तर त्या छाटणीसाठी आपल्या घेत असताना प्लॉट नोंदणी करणं फार आवश्यक आहे. प्लॉट नोंदणी करत असताना प्लॉटचे नाव प्लॉटचे क्षेत्र किती आहे ही माहिती त्यामध्ये भरणं गरजेचं आहे. जवळचं हवामान केंद्र आपण जे आहे ते तिथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर व्हरायटी कुठली आहे, आपण तो माल जो बागेत जे प्रोडक्शन होणार आहे लोकल मार्केटसाठी करतो का बेदाण्यासाठी का एक्सपोर्टचं करणार आहे, ती माहिती यामध्ये आपल्याला भरायची आहे. आणि मातीचा प्रकार म्हणजे माती काळी आहे हलकी आहे ही माहिती आपल्याला त्यामध्ये द्यायची. आणि छाटणीची तारीख आणि छाटणीचा प्रकार ही माहिती आपण जर अशी केली भरली की मॅक्झिमम आपण ऍप्लिकेशनमध्ये 10 वेगवेगळे प्लॉट आपण त्यामध्ये भरू शकतो. ते 10 प्लॉट भरल्यानंतर आपल्याला प्रत्येक प्लॉटच्या छाटणीच्या तारखा वेगवेगळ्या राहतात. त्या छाटणीच्या वेगवेगळ्या तारखेप्रमाणे आपण प्लॉट रजिस्टर करू शकतो आणि आपण त्यामधली माहिती बघू पण शकतो. आता आपण हे प्लॉट एक नोंद केलेली माहिती बघतोय. त्यानंतर पहिला भाग आपण येऊ ह्या ज्यामध्ये जो काही सल्ला आपल्याला घ्यायचा आहे, वातावरण जर असं खराब असेल क्लाउडी असेल पाऊस पडला असेल तर रोग काय येण्याची शक्यता आहे, त्यासाठी आपण जर तिथे क्लिक केलं तर फळ छाटणीनंतर आपल्या छाटणीनंतर किती दिवस झालेले आहेत किंवा खरड छाटणी झाल्यानंतर किती दिवस झालेत, ते दिवसाचा आपण जर आकडा टाकला की आपल्याला अशा पद्धतीनं रोग येणार आहे तर हा भुरी रोग असेल किंवा डाउनी केवडा रोग आहे, हा रोगाची माहिती आपल्याला मिळते. तर कलर पण बघा एकदम सोप्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. जसे आपल्या औषधाच्या पुड्यावर कलर असतात, हिरवा कलर असेल तर रिस्क कमी राहते, निळ्या कलरला जरा मीडियम रिस्क राहतील लो रिस्क राहते, नारंगी कलर आहे तिथं मीडियम रिस्क राहते आणि लाल कलर आहे तिथं हाय रिस्क राहते. असे साध्या सोप्या ह्याच्या पद्धतीनं त्यामध्ये कलरचे कॉम्बिनेशन दिलेले आहेत. ही माहिती मिळाली आपल्याला छाटणीनंतर मला रिस्क थोडी दिसते डाउनी ह्या रोगाची केवड्या केवडा हा रोग, तर मी आता ह्या स्टेजला काय स्प्रे केलं पाहिजे, ही माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण इथं रोगासाठी काय पुढे स्प्रे घेतले पाहिजे त्या ऑप्शनला क्लिक केलं आणि कुठल्या प्लॉटला. हा दोन प्रकार राहतात त्यामध्ये. एक राहतो हवामानाच्या अंदाजानुसार रोगाची स्थिती काय आहे आणि दुसरा प्रकार तो आपली जी ग्रोथ स्टेज आहे, म्हणजे आपल्या पिकाची जी काही स्टेज आहे, आज पिकाची लागवड असेल झाल्यानंतर किंवा आपण द्राक्षाचं उदाहरण जर घेतलं तर छाटणीनंतर किती दिवस झालेले आहेत, तर त्या दिवसाला हवामानाच्या अंदाजानुसार आणि स्टेज अनुसार
रोगाची काय रिस्क असू शकते, तर ते आपण जेवढे प्लॉट रजिस्टर करू ज्याच्या छाटण्या आपण केलेल्या आहेत ती माहिती आपण बघितली की आपण प्रत्येक प्लॉटची वेगवेगळी स्प्रेचे आपण अंदाज त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत, तर काही कुठल्याही प्लॉटला आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला स्प्रे करायचं, कुठला स्प्रे करायचा आहे तर त्या स्प्रे करायचं जे मॉलिक्युल्स आहेत त्याची नावं दिलेली आहेत, ते दिली असताना त्याचं प्रमाण किती घ्यायचं ते पण दिलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ऑर्गॅनिक शेती म्हणजे विषमुक्त पीक आणि आपलं जे काही प्रोडक्ट तयार होणार आहे आपला, त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्याला चांगले पैसे सुद्धा शेतकऱ्यांना त्यातून मिळतात. द्राक्षात जर आमचे झिरो डिटेक्शन आले तर आम्हाला सरळ सरळ 5 रुपये 6 रुपये पर केजी आम्हाला पैसे वाढवून मिळतात. आम्हाला तशा पद्धतीने जर हे ह्या अप्लिकेशन मध्ये गाईडलाईन जर आपण बघितली तर एका केमिकलचा आपण मॅक्झिमम किती यूज करू शकतो ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये माहिती त्या कॉलम मध्ये दिले. जास्तीत जास्त आपण फवारणी किती करू शकतो किंवा पोस्ट हार्वेस्ट इंटरवल म्हणजे आपण माल काढायच्या आधी किती दिवस हा स्प्रे घेतला नाही पाहिजे म्हणजे त्याचं डिटेक्शन येणार नाही, आपण जेव्हा रेसिड्यू मॉनिटर करू त्यावेळी, ही सगळी माहिती आपल्याला रोग असेल कीड असेल या सगळ्या माहिती आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर जास्तीत जास्त एखादा मॉलिक्युल आपण 2 स्प्रे घेऊ शकतो 3 स्प्रे घेऊ शकतो ही माहिती आपल्याला ह्यामध्ये मिळते. जशी केवडा रोग डाउनी रोगाची मिळती तशीच भुरी रोगाची पण आपल्याला त्या पद्धतीने माहिती मिळते. अशा माहिती आपण जर घेऊन आपल्या पिकामध्ये बऱ्याच वेळा काय होतं क्लाउड आले की आपण भीतीपोटी एखादा स्प्रे घेतो आणि तो स्प्रेचं काम असतं बाबा हा ह्या ज्या कंपन्या आपल्या ज्या आहेत पेस्टिसाइड बनवणाऱ्या की त्यांनी त्यांचं हे असं एखादा सिस्टेमिक असेल नॉन सिस्टेमिक मॉलिक्युल जर आपण वापरला तर त्याचा स्टेजनुसार तो किती दिवस इफिशियंट होतो. आपण पानामध्ये तो जर व्यवस्थित पानावर स्प्रे बसले तर एक स्प्रे केल्यानंतर तो पाऊस नाही पडला तर किती दिवस व्यवस्थित काम करू शकतो याचे सगळे प्रोसेस ठरलेले आहेत. पण आपण शेतकरी काय करतो आपण थोडस क्लाउड आलं किंवा बोथ पडली सकाळी की भीतीपोटी आपण एखादा स्प्रे एक्स्ट्रा घेतो. तर एक सांगायचं असं की सरासरी 2011 साल 8 साली माझं शिक्षण पूर्ण झालं, 2 वर्ष थोडं हे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करणे आणि ह्यात थोडी 1 वर्ष सर्व्हिस केली, त्यानंतर मी ज्यावेळी शेती 2011 पासून बघायला चालू केली त्यावेळी लमसम 32 स्प्रे माझ्या बागेमध्ये ह्या केमिकलचे होत होते. दिवस छटणीनंतरचे ठरलेले होते कुठल्या दिवशी काय स्प्रे घ्यायचे हे कंपल्सरी होतं. पण त्यावेळी जर रोगाची स्थिती नसेल तरी सुद्धा एक एक स्प्रे एक्स्ट्रा व्हायचे. पण हे ऍप्लिकेशन आम्ही रेफर करायला चालू केल्यानंतर ते 32 स्प्रे आमचे जवळजवळ 22 वर येऊन झाले, म्हणजे आमचे 10 स्प्रे त्यामध्ये कमी झाले. हे ह्यात पण असा फरक आहे की आम्ही सप्टेंबरमध्ये जर छटणी घेतली तर आमचे स्प्रे जास्त होतात, ऑक्टोबरमध्ये घेतले की सप्टेंबरपेक्षा 10% कमी होतात, तर नोव्हेंबरमध्ये घेतले तर आणि थोडे कमी होतात. तर आपण जर आपले उत्पादन खर्च कमी केला तर आपल्याला 2 पैशाचा फायदा आता इथं होतो. जर वातावरणाचे अंदाज जर आपण बघितले एक एक महिन्याचे जर आपल्याला व्यवस्थित मिळाले तर आपण स्प्रे शेड्यूल स्प्रे मध्ये सुद्धा बचत करू शकतो. साधारण आपण जर डिझेल ट्रॅक्टर मजुरी आणि औषधाचा जर बघितला तर 3 ते 3500 रुपये एका स्प्रेचा आम्हाला टेंटेटिव्ह खर्च येतो. एक जरी स्प्रे वाचला तर 3000 वाचले, असे 10 स्प्रे वाचले तर पर एकरी आपले 30000 रुपये कमीत कमी वाचू शकतात. तर वातावरणाचा अंदाज घेऊन आपण जर स्प्रेचं जर नियोजन केलं किंवा छाटण्या असतील किंवा आपल्या पिकासाठी लागणारी जी काही म्हणजे बाकी पिकामध्ये आपण पेरणीच्या ज्या काही नियोजन असेल किंवा आपण सोयाबीन आपलं काढायला येतं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्यावेळी नेमका पाऊस येतो, त्यावेळी त्या स्थितीला आपण जर पेरणीच जर थोडीशी लेट केली किंवा त्याचं पुढचे अंदाज बघून जर केले तर आपलं नुकसान आपल्याला टाळता येतं. तर हा
एक अनुभव माझा स्वतःचा आहे की बाबा आम्ही एक 10 स्प्रे कमी करायला चालू केले आणि जेवढं केमिकल कमी जाईल तेवढं झाड सुद्धा सशक्त राहतं आणि त्याची इम्युनिटी वाढते आणि तो झाड आपल्याला जास्त उत्पन्न द्यायला सुद्धा ते मदत करत. तर हा एक रोग आल्यानंतर यायची शक्यता असेल, आपण जर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले तर आपल्याला ही कमीत कमी 2 स्प्रे तरी वाचले, 4 स्प्रे वाचले तरी हे आपलं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला चांगली मदत होऊ शकते. जसं आता आपण ही रोगाची माहिती ह्या स्क्रीनच्या माध्यमातून बघितली, तशी आपण किडीची माहिती सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तसे किडीचे स्प्रे सुद्धा आपल्याला या पद्धतीनं बघता येतात. त्यानंतर आपण पुढचा भाग पाणी व्यवस्थापनाचा आहे. ह्या द्राक्ष ह्या अप्लिकेशन थोडस इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे ह्यामध्ये कसं आहे मोबाईल घेतला की आपण बरेचसे काही ऍप्लिकेशन मध्ये आत ओपन केले की आपल्याला डायरेक्ट माहिती मिळते, पण ह्या आमच्या ऍप्लिकेशन मध्ये थोडस वेगळं आहे. शेतकऱ्याने ऍप्लिकेशन पर थोडस इंटरॅक्ट केलं पाहिजे की आपल्या प्लॉटची सद्य परिस्थिती काय आहे त्याची माहिती जर आपण व्यवस्थित त्यामध्ये टाकत राहिलो की आपल्याला त्याचे रिप्लाय सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये चांगले येतात. म्हणजे जसे इनपुट देऊ तसे आपल्याला आउटपुट मिळतात. की एक फिक्स शेड्यूल न देता वास्तविक स्थिती काय आहे आपल्या लोकेशनची आणि आपल्या प्लॉटची आपण एंट्री केली की आपल्याला बरोबर स्प्रे घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे किंवा पाणी द्यायचं आहे पाणी न द्यायचं आहे ही माहिती आपल्याला या माध्यमातून मिळते. आता हा पाणी व्यवस्थापनाचा आपण भाग बघू. त्यामध्ये कुठल्या प्लॉटसाठी घ्यायचा आहे तो प्लॉट सिलेक्ट करायचा. त्यानंतर प्लॉटची जी काही स्टेज आहे वाढीची अवस्था असेल किंवा फ्लावरिंग स्टेज असेल, मनी स्टेज सेटिंग असेल किंवा व्हरायजन स्टेज असेल पाणी उतरायची किंवा पोस्ट हार्वेस्टची स्टेज आहे, ह्या स्टेजेस आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपलं जे काही ड्रिप इरिगेशन आहे हे मल्चिंग पेपर म्हणजे आपण उसाचा पाचाचं मल्चिंग केलेलं असेल किंवा इनलाईन ड्रिप आहे का सब सरफेस ड्रिप केलेला आहे का रेग्युलर ऑनलाईन ड्रिप आहे याची माहिती आपण द्यायची आहे. मातीचा प्रकार काय आहे आपण द्यायचे. त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ईसी कसा आहे आपल्या मातीचा तो माहिती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर पर एकर आपलं जे काही हे आहे द्राक्षाची वेलीची संख्या किती आहे, ड्रिप किती आपण डिस्चार्जचे बसवलेले आहे, पर एकर मध्ये आपले ड्रिप किती संख्या आहे ड्रिपची ती माहिती द्यायची आहे. पॅन इव्हॅपोरेशन म्हणजे जे पॅन इव्हॅपोरेशनची माहिती आपण त्यामध्ये टाकायची आहे. झालेला पाऊस किंवा आदल्या 2 दिवसामाग पाणी आपण काही दिलंय ही जी माहिती जर आपण ऍप्लिकेशन मध्ये जर आपण व्यवस्थित भरली की आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टेजला आपल्याला पाणी द्यायची गरज आहे का, असेल तर किती गरज आहे ते आपल्याला माहिती ही मिळते. आता ही माहिती कशी आपण देतो किंवा हे जे काही संशोधन केंद्र आहे मी 3-3, 4-4 वर्ष ह्या सगळ्या 8-4 असेल 9-6, 9-5, 10-6 जे द्राक्षाच्या बागेमधले अंतर आहेत हे वेगवेगळ्या अंतरला वेगवेगळ्या क्लायमेटला वेगवेगळे ड्रिपचे डिस्चार्जच्या प्रमाणे आपल्याला तो डेटा त्यांनी 4-5 वर्ष स्टडी करून हे ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला इनपुट दिलेला आहे. जसं आपण पाण्याची माहिती घेतो तसं आपल्याला खताचे व्यवस्थापन पण ह्या माध्यमातून करता येतं. ह्यामध्ये आपल्याला कुठल्या प्लॉटला खताचं हे माहिती घ्यायची ती प्लॉट सिलेक्ट करायचा. बऱ्याच द्राक्षाचे शेतकरी हे आपल्या 40-45 दिवसाला पान देठ परीक्षण करतात, माती परीक्षण करतात छाटणीच्या आधी एप्रिलच्या असेल किंवा ऑक्टोबरच्या असेल. त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण जर ह्या ऍप्लिकेशन मध्ये अपडेट केले की आपल्याला नत्र किती द्यायचे, स्फुरद किती, पालाश किती द्यायचा आहे ती माहिती आपल्याला, पर एकर किती दिलं पाहिजे ही माहिती सुद्धा आपल्याला ह्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते. दुसरा हा एक प्रकार आम्ही ह्यामध्ये ठेवलेला आहे की बऱ्याचशा काही समस्या असतात की शेतकऱ्यांना त्या समजत नाहीत, तर त्या शेतकऱ्यांनी त्याचा फोटो काढून तज्ज्ञांकडे पाठवला तर 7-8 तासामध्ये त्याची तज्ज्ञांकडून ते सगळे फोटो बघितले जातात आणि त्यांना परत तो ऍप्लिकेशन मध्ये रिप्लाय दिला जातो. अशा पद्धतीने आपण फोटो काढू शकतो आणि प्रश्न आपले काय ते लिहून सुद्धा आपण पाठवल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळते. अशा काही अन्नद्रव्याच्या कमतरता असतात किंवा
काही एखादी खोडकीड आली असेल किंवा अजून काही आळीनं हे केलं असेल, तर बऱ्याचशा काही सिमटम्स शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत किंवा आपण आयडेंटिफाय करू शकत नाही काय दिसतात. तर त्याचे काही फोटोज आम्ही ठेवलेले आहेत, ते बघितल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या लक्षात येते की बाबा काय आपल्याकडे कमतरता आहे किंवा काय एक्सेस झालेला आहे. त्या पद्धतीनं आपण त्याचे सल्ले घेऊन ऍप्लिकेशन मधून आपण अंदाज आपल्या ऍप्लिकेशन करू शकतो. नंतर हा प्रकार आहे आपली नोंद होईल. आपण दैनंदिन काही काम करू आपल्या प्लॉटवर, ह्याची आपला जमा खर्च म्हणू आपण, हा सुद्धा ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या नोंद करता येतो. ही वही भरायला फार मी इन्सिस्ट करतो सगळ्या शेतकऱ्यांना. हा जर केल्यानंतर आम्ही तुमच्या लोकेशनचा जो काय हवामानाचा अंदाज आहे हा तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये देतो परत का. तर ह्यामध्ये नोंदी जर केल्या आपण, तर कुठल्या दिवशी आपण काय स्प्रे केलेले आहेत किंवा आपण खताचे ऍप्लिकेशन मागच्या वर्षी कुठल्या प्लॉटला काय दिलेले आहेत, ह्या जर माहिती आपण व्यवस्थित स्टोअर केल्या, तर आता मागच्या 2-3 वर्षात आपण बघितलं नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत आले, सप्टेंबर मध्ये पाऊस पडले चांगले, मागच्या वर्षी आपण बघितलं तर मेच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस पडले जूनच्या 10 तारखेपर्यंत, नंतर थोडासा कोरडा गेला जून महिना आणि जुलै 15 पुढे परत पाऊस चालू झाले. त्याच्या मागच्या वर्षी पण असंच झालं की आपल्या 20 जुलैपासून पाऊस चालू झाला आणि तो आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला त्यावेळी. अशा काही वेगवेगळे वर्ष आपल्याला बघायला मिळालेले आहेत की ज्यामध्ये निसर्गाने आपल्याला बरेचसे बदल दाखवलेले आहेत. काही वेळा तापमान वाढलेलं आहे, काही वेळा डिसेंबरमध्ये पाऊस पडतो, काही वेळा जानेवारीत पडतो, असे काही अंदाज म्हणजे हे प्रकार घडलेले आहेत. तर आपण नोंद वहीमध्ये जर आपण सगळी दैनंदिन आपली कामं नोंद केली आणि वर्षाच्या नंतर आमच्याकडून तुम्हाला तो डेटा जर आम्ही तुम्हाला दिला की तुम्ही ते चेक करू शकता मागच्या वर्षी बाबा ह्या मे महिन्यामध्ये पाऊस कमी होता किंवा पाऊस जास्त होता, आपण काय स्प्रे केलेले त्या वातावरणाशी निगडीत, त्यानंतर आपण ते दोन्हीचं कोरिलेशन करून स्प्रे मध्ये काही बदल करू शकतो का, हे सुद्धा एक शक्यता आपल्याला यामध्ये बघता येते. म्हणजे वेगवेगळ्या प्लॉटची नोंदी वेगवेगळ्या ह्याच्या पद्धतीने करता येईल. जसं मोबाईलवर ऍप्लिकेशन दिसतं तसं हे वेबसाईटवर पण दिसतं. वेबसाईट मधला लॉग इनचा पासवर्ड, मोबाईलचा लॉग इनचा पासवर्ड सेम राहतो. तो बघितल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन केलं की हा डॅशबोर्ड दिसतो. डॅशबोर्ड मध्ये 48 तासाचा 7 दिवसाचा हवामान केंद्राचा डेटा बघायला मिळतो आपल्याला. त्यानंतर प्लॉट जो आहे तो नोंद करायची, ऍड प्लॉट मध्ये जाऊन जी सुविधा आहे ते करून घ्यायची आपण. त्यानंतर आपल्याला रोगाची स्थिती काय आहे ती समजती, त्यानंतर स्प्रे काय करायचे ते सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. रोगाचं बघितलं जसं किडीचं सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून बघता येतं. त्यानंतर आपल्याला नोंद वहीचा जो प्रकार मी म्हणलं की आपल्याला जे काही आपण प्लॉटमध्ये स्प्रे करू किंवा आता आपण भांगलणी केला असेल, एखादा ट्रॅक्टर रिपेअरिंग केला असेल किंवा लाईटचं काही काम केलं असेल, हे सुद्धा नोंद ह्यामध्ये करायची सुविधा आपण ह्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेली आहे. जेणेकरून आपण काय खर्च केलेला आहे हे सुद्धा आपल्याला जमा खर्च आपल्याला वर्षाखेरी काढता येतो. प्रत्येक प्लॉटवर खर्च किती केला, उत्पन्न किती आलं, तणनाशक मारला असेल त्याची माहिती येते, खत काय दिली असेल ती माहिती येते, म्हणजे सगळी माहिती आपल्याला ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नोंद करता येते आणि आपल्याला ती माहिती एका स्क्रीनवर बघता येते सगळी. आणि ही माहिती आपल्याला डाउनलोड सुद्धा आपल्या ह्या पोर्टलवरून करता येऊ शकते. तर असं एक एकंदरीत आपण डे 1 to हार्वेस्टिंग आपण पीक जे आपण करणार आहे त्याची आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार नोंद करून आपली आपला दैनंदिन खर्च असेल, दैनंदिन काही काम केलेलं असेल, ही सगळी माहिती आपल्याला एका ऍप्लिकेशन मध्ये मिळते. सध्याच्या स्थितीला हे ऍप्लिकेशन द्राक्ष हे पिकासाठी आम्ही केलेलं आहे. आम्ही येणाऱ्या 3 महिन्यामध्ये बाकी सगळ्या पिकावर हे ऍप्लिकेशन घेऊन येतोय. आम्हाला 8 दिवसांमध्ये आम्ही काही राहुरी विद्यापीठ आहे आणि बाकी काही ज्या काही
वेगवेगळ्या पिकाच्या संशोधन केंद्र आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. त्यांच्याबरोबर आम्ही हे फायनल बोलणं झाल्यानंतर आम्ही त्या ह्या सिस्टीम मध्ये सगळे क्रॉप इंटिग्रेट करतोय. तर आम्ही शेती खात्याबरोबर अटॅच होऊन आम्ही त्या पीपीआयडी जो प्रोजेक्ट होता त्यामधून आम्ही काही वेदर स्टेशन बसवले महाराष्ट्रामध्ये. नंतर आम्ही द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे त्यांच्याबरोबर आम्ही पार्टनर्स आहोत, त्यांच्यासाठी आम्ही काही हवामान केंद्र बसवलेले आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाबरोबर आणि शेतकऱ्यांबरोबर आम्ही टायअप करून नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 65 वेदर स्टेशन बसवलेले आहे. त्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांनी केली, काही शेती खात्यानं दिलेली आहेत. अशा ड्युअल पॉलिसीमध्ये आम्ही ते इन्स्टॉलेशन केलं होतं. हे काही आमचे क्लायंट्स आहेत ज्यांना आम्ही आमचे हवामान केंद्र दिलेले आहेत. काही लोकांना आमचे हवामान केंद्राचे सॉफ्टवेअर्स दिलेले आहेत. तर एकंदरीत हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून आपल्याला डाउनलोड करता येतं आणि पुढं ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं असेल किंवा अजून नवीन ऍप्लिकेशन काही अपडेशन चालू आहे आमच्या ह्याच्यामध्ये, एक दोन चार दिवसामध्ये ते ऍप्लिकेशन आम्ही प्ले स्टोरवर अपडेट करतोय. आणि आमचं जे काही क्रॉपटेक नावचं फेसबुक पेज आहे त्यावर जर आपण लाईक केला तर त्याची माहिती आपल्याला त्या माध्यमातून, जसे आपण आज नेचर केअर फर्टिलायझरच्या फेसबुक पेज आणि त्यांच्या युट्यूबच्या पेज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय, तसंच आपण क्रॉपटेकच्या पेज च्या माध्यमातून आपण ऍप्लिकेशनची माहिती, येणारे हवामानाचे मध्ये काही बदल आहेत याची माहिती आपल्याला ह्या दोन्ही माध्यमातून घेता येतील. आणि काही आपल्या शंका असेल तर मी माझा नंबर आणि आमचे जे काही टीम हे बघते सगळं काम, राहुल म्हणून आहे, त्यांचे नंबर मी आपल्याला ह्या स्लाइडवर दिलेले आहेत. कधीही तुम्ही आम्हाला सकाळी 11 पासून 5 वाजेपर्यंत आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला त्याची सगळी माहिती देऊ. आणि आज मला इथं नेचर केअर फर्टिलायझर यांच्या मार्फत तेजवर हवामान आधारित माहिती द्यायला इथं संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सागर दादा. आजच्या भागामध्ये हवामानाच्या अंदाजाची शेतीमधली गरज आपण अत्यंत सोप्या शब्दात सर्व शेतकरी बांधवांना सांगितली. शेतकरी बांधवांनो, सागर दादांच्या शेतामध्ये त्यांच्या बागेचा रेनफॉलचा डेटा 1970 सालापासून आज अखेरचा त्यांच्याकडे नोंद केलेला आहे. खाजगी तत्वावरती कृषी विद्यापीठ असतील किंवा रिसर्च स्टेशन असतील यांच्या व्यतिरिक्त खाजगी तत्वावरती पहिल्यांदाच सागरदादांच्या शेतामध्ये 2006 साली वेदर स्टेशन बसवलं गेलं. सर्वसाधारणपणे हवामानाचा अंदाज हा आपल्या शेतकरी वर्गाला खूप महत्वाचा मानतो आपण. त्यामध्ये अगदी साधी गोष्ट असेल की गावोगावच्या यात्रा जत्रांमध्ये होणारी भाकणूक, या भाकणुकीमध्ये आपल्याला वर्षाचा अंदाज, पावसाचा पेळा कसा राहील याची माहिती दिली जाते. किंवा सकाळी उठल्यावरती आपल्या रेडिओच्या बातम्यांमधून असेल किंवा दूरदर्शनच्या बातम्यांमधून आपण शेतकरी बांधवांची पहिली कानावरती येणारी बातमी असती ती हवामानाच्या अंदाजा संदर्भातली. पण आज जे सागर दादांनी त्यांच्या कंपनी मार्फत डिव्हाइस विकसित केलेलं आहे, मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे, या मोबाईल ऍप्लिकेशनचा आपण जर वापर केला, या वेदर स्टेशन मधून जर आपण माहिती घेतली, तर आपल्या शेतीमध्ये, आपल्या शेतीला, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रिसिजन फार्मिंग कडे आपण निश्चितच वळू शकतो असा विश्वास आजच्या आपल्या प्रेझेंटेशन मधून सर्व शेतकरी बांधवांना मिळाला. सागर दादा, पुनश्च एक वार आपले मनपूर्वक अभिनंदन. याविषयी शेतकरी बांधवांचे जर काही प्रश्न असतील, आपल्या शंका असतील, तर त्या कृपया सागर दादांनी दाखवलेल्या नंबरवरती पोहोचवा अथवा आमच्या ग्राहक सेवा क्रमांकावरती पोहोचवा. याची सविस्तर उत्तर सागर दादांच्या मार्फत आम्ही निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवू. आमचा ग्राहक सेवा क्रमांक आहे 98 81 584 160, 9881 584 160. शेतीच्या विविध विषयांच्या माहितीसाठी आणि येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान विषयी माहिती घेण्यासाठी आमचं नेचर केअर फर्टिलायझर्सचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल आपण फॉलो करावं. यावरती आपल्याला सविस्तर यापूर्वी झालेले कार्यक्रम बघायला मिळतील, तसेच आगामी विविध विषयांचे कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळतील.
पुनश्च एक वार नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं सागर दादांचे आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.